मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे. 12 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरी सावरगाव या ठिकाणी समारोप सभेला पहिली सुरुवात होणार आहे. 145 एकरवर सभेची मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण शेतशिवार भगवमय झालं असून शेतकऱ्यांनी आपले उभे पीक काढून मैदान जरांगे पाटलांच्या सभेकरता उपलब्ध करून दिलंय. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी सभेच्या व्यासपीठाची पायाभरणी नारळ फुडून केली. जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिलाय. त्यापूर्वी सभा होत असून त्यामुळे या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 12 डिसेंबर रोजी अंबाजोगाई केज धारूर आणि माजलगाव या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. माझं स्वतःच 30 एकर होतं आणि दुसरे जे आहे आमचं पूर्ण गावात तरुण आम्ही 147 एकर दिलेलं आहे. पार्किंगच्या व्यवस्थेसाठी व्यवस्था केली आहे आणि जरांगे पाटील आमच्याकडे चौथ्या टप्प्यात येणार आहेत. पहिली सभा आमची बुरी सावरगाव इथे होत आहे, त्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही मराठा सकल मराठा समाजासाठी आपण हे सभेचं ठिकाण म्हणून आम्ही तूर काढण्याला काही मागे पुढे पाहिलं नाही. आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी करावं आणि शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आमचे जे गोरगरिबांचं आहे प्रश्न हे मिटतील आणि आमच्या गोरगरिबांचे लेकरं कमी मार्कामुळं 1-2 मार्कामुळं 5 मार्कामुळं जे मागे राहतात त्यांचं कल्याण होईल. म्हणून शासनाला विनंती आहे की शासनाने याकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 24 तारखेपर्यंत सहकार्य करावे ही विनंती. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.